मुंबईचे पोलीस अधिकारी हिमांशु रॉय आपल्यात नाहीत. आपण भेट घेतली, परिवाराची काय परिस्थिती आहे, किती राऊंड फायर, काय सांगावं ती माहिती. अतिरिक्त महासंचालक पोलीस हिमांशु रॉय आज आपल्यात नाही. खरं बात ही वृत्तच धक्कादायक आहे. हिमांशु रॉय हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. ज्यावेळेला मी राज्याचा गृहराज्यमंत्री झालो होतो त्यावेळेला ते नगर SP म्हणून होते. तेव्हापासून आमच्या दोघांची जी मैत्री झाली ती आजतागायत मैत्री होती. ते मला दादा बोलायचे आणि मी त्यांना ब्रदर बोलायचो. आज दुर्दैवाने हिमांशु आमच्याकडे नाही. एक निधड्या छातीचा, करारी बाण्याचा आणि कठोर पण तेवढाच मऊ हृदयाचा माणूस होता. माणुसकी जर जपायची असेल तर ती हिमांशु रॉय यांच्याकडून शिकायला पाहिजे होती. म्हणून माझा माणुसकी जपणारा मित्र माझा धरपला. 21 जून माझा वाढदिवस आणि हिमांशु रॉयचा 23 जून वाढदिवस, आमच्या दोघांचा वाढदिवस आम्ही एकत्र बसून चहा किंवा कॉफी पिऊन सोडवायचो. आणि त्याच्यामुळे आज माझा हा चहा आणि कॉफी पाजून वाढदिवस सोडवणारा माझा मित्र माझ्या दुःखून गेला. हे माझ्यासाठी अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. त्यांनी माझ्याकडे कधी गृहराज्यमंत्री म्हणून किंवा मी त्यांच्याकडे कधी पोलीस महासंचालक म्हणून राहिलेलं आहे. मित्र होतो आम्ही आणि मित्र म्हणून राहिलो होतो. दुर्दैवाने आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तेवढाच प्रेम देणारा, सामान्य पोलिसांचं दुःख ऐकणारा आणि सगळ्या लोकांशी मैत्रीच्या संबंधात आपला मित्र माझा गेला, हे दुःख मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. मी त्यांच्या मृतात्म्या चिर शांती. हल्लीकडे त्यांची माझी भेट नव्हती होत, फक्त आम्ही दोघे SMS वरती बऱ्याच वेळेला एकमेकांशी बोलायचो. कारण ते मला दादा म्हणून त्यांचा SMS यायचा, मी त्यांना SMS करायचो आणि SMS वरती आम्ही एकमेकांशी विचारपूस करायचो. आता 1.5 महिन्यापूर्वी झाला त्याच्या अगोदर काही नाही, कशी तब्येत आहे, काय करतोय, आपण भेटायला पाहिजे. तो नक्कीच भेटू कधीतरी, पण दुर्दैवाने ती काय भेट होऊ शकली नाही. हे माझं दुर्दैवी समजतो. मी वहिनी नाही, कारण हिमांशुनी मला सांगितलेली एक गोष्ट माझ्या फारच जिवारी लागलेली की बाळा, मला दादा बोलायचे, दादा तुझ्या वहिनीने आम्ही दोघांनी मिळून आम्हाला अपत्य न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यामुळे हिमांशुचे वडील खूप मोठे डॉक्टर होते आणि हिमांशुला कोणी त्याचं मुलबाळ नव्हतं, परंतु त्यांनी आपल्या सोबतचे जे सहकारी पोलीस होते, अधिकारी होते, त्यांच्यासोबत आपल्या कुटुंबासारखा राहिला होता. आणि म्हणून वहिनीला सुद्धा माझा संदेश, या वहिनी तुमचे भाऊ तुमच्या सोबत आहेत, चिंता करू नका. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. Thank you.
तो साइडला आहे. पोलीस अधिकारी हिमांशु रॉय आपल्यात नाहीत. आपण भेट घेतली परिवाराची, काय परिस्थिती आहे, किती राऊंड फायर, काय सांगाल? अतिरिक्त महासंचालक पोलीस हिमांशु रॉय आज आपल्यात नाही. खरं पाहता ही वृत्तच धक्कादायक आहे. हिमांशु रॉय हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. ज्यावेळेला मी राज्याचा गृहराज्यमंत्री झालो होतो त्यावेळेला ते नगर SP म्हणून होते. तेव्हापासून आमच्या दोघांची जी मैत्री झाली ती आजतक एक मैत्री होती. ते मला दादा बोलायचे आणि मी त्यांना ब्रदर बोलायचे. आज दुर्दैवाने हिमांशु आमच्याकडे नाही. एक निधड्या छातीचा, करारी बाण्याचा आणि कठोर पण तेवढाच मऊ हृदयाचा माणूस होता. माणूस की जर धपायची असेल तर ती हिमांशु राय यांच्याकडून शिकायला पाहिजे होती. म्हणून माझा माणूस की जपणारा मित्र माझा धरपला. 21 जून माझा वाढदिवस आणि हिमांशु रायचा 23 जून वाढदिवस, आमच्या दोघांचा वाढदिवस आम्ही एकत्र बसून चहा किंवा कॉफी पिऊन सोडवायचो. आणि त्याच्यामुळे आज माझा हा चहा आणि कॉफी पाजून वाढदिवस सोडवणारा माझ्या मित्र माझ्या दुःखून गेला. हे माझ्यासाठी अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे. त्यांनी माझ्याकडे कधी गृहराज्यमंत्री म्हणून किंवा मी त्यांच्याकडे कधी पोलीस महासंचालक म्हणून राहिलेलं आहे. मित्र होतो आम्ही आणि मित्र म्हणून राहिलो होतो. दुर्दैवाने आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तेवढाच प्रेम देणारा, सामान्य पोलिसांचं दुःख ऐकणारा आणि सगळ्या लोकांची मैत्रीचे संबंध आपला मित्र माझा गेला, हे दुःख मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. मी त्यांच्या मृतात्म्या चिर शांती. हल्लीकडे त्यांची माझी भेट नव्हती होत. आम्ही दोघे SMS वरती बऱ्याच वेळेला एकमेकांशी बोलायचो. कारण ते मला दादा म्हणून त्यांचा SMS यायचा, मी त्यांना SMS करायचो आणि SMS वरती आम्ही एकमेकांशी विचारपूस करायचो. आता 1.5 महिन्यापूर्वी झाला त्याच्या अगोदर काही नाही. कशी तब्येत आहे, काय करतोय, आपण भेटायला पाहिजे. तो नक्कीच भेटू कधीतरी, पण दुर्दैवाने ती काय भेट होऊ शकली नाही. हे माझं दुर्दैव समजतो. मी वहिनी नाही, कारण हिमांशुनी मला सांगितलेली एक गोष्ट माझ्या फारच जिवारी लागलेली की बाळा, मला दादा बोलायचे, दादा तुझ्या वहिनीने आम्ही दोघांनी मिळून आम्हाला अपत्य न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यामुळे हिमांशुचे वडील खूप मोठे डॉक्टर होते आणि हिमांशुला कोणी
तसं मूलबाळ नव्हतं, परंतु त्यांनी आपल्या सोबतचे जे सहकारी पोलीस होते अधिकारी होते त्यांच्यासोबत आपल्या कुटुंबासारखा राहिला होता. आणि म्हणून वहिनीला सुद्धा माझा संदेश, या वहिनी तुमचे भाऊ तुमच्यासोबत आहेत, चिंता करू नका. मी त्यांना श्रद्धांजली वाहतो.